हरिओम श्रीराम अंबज्ञ सर्वदा विरा मी जरगनगर उपासना केंद्र. माझी मोठी मुलगी BSc नर्सिंग झाली आहे. आता तिचं गेल्या महिन्यातच रिझल्ट झाला, तिला 70% पडले. ती ज्या ज्या वेळेला म्हणजे पहिल्या एक वर्षाचा तिचा OT टेक्निशियनचा कोर्स झाला ऑपरेशन थिएटरमध्ये, ती जॉब करत करतच शिकत होती. आता ती 4th year तिचं कम्प्लीट झालेली आहे आणि ज्या ज्या वेळेला ती ऑपरेशनला जाते त्या त्या वेळेला ती बापूंचं नाव घेऊन आतमध्ये टाकते. पण पहिल्यांदा ज्या वेळेला ती सुरुवातीला केस करायला आतमध्ये गेली त्यावेळेला ते रक्त बघून ती खूप घाबरली. इतकी घाबरली की संध्याकाळी ती आल्यानंतर म्हटली की मम्मी मला चक्कर येऊन मी पडली होते आतमध्ये. मग मी तिला एकच सांगितलं, ही त्रिविक्रम घे लॉकेट. ती म्हटली आम्हाला गळ्यामध्ये घालता येत नाही तिथं आतमध्ये आणि मी काय करू. मी म्हटलं तू काही करू नको, फक्त तुझ्या बॅगेमध्ये बापूंचा त्रिविक्रम ठेव. आजपर्यंत गेले 4 वर्ष झाली ती मुलगी माझी त्रिविक्रमचं लॉकेट कायम बॅगेमध्ये ठेवते आणि आता म्हणजे ती 4th year झाली आहे. बापूंच्या कृपेने पास पण झाली आहे आणि तिला पुण्यामध्ये DY पाटीलमध्येच तिला जॉब मिळालेला आहे. तिला म्हणजे सगळी सोय बापूंनी इतकी करून घेतली की सांगण्याच्या पलीकडे झालेलं आहे. इतकं ती आता आनंद एवढी झाले की सांगू शकत नाही. फक्त आणि फक्त माझ्या या बापूमुळेच हे सगळं पूर्ण झाले. श्रीराम अंबज्ञनाथ.